शेतकरी बंधूंनो, मी सी जी ऑर्गॅनिकमध्ये किसान मित्र म्हणून काम करते जळगाव येथे. मी तुम्हाला दसपर्णी कसं बनवायचं त्याबद्दल मी तुम्हाला डेमो दाखवत आहे. माहिती सांग, 2 किलो आपण सीताफळाचा पाला घ्यायचा, त्याला बारीक करायचं, दहा रंगाचा पाला घ्यायचा. अशा प्रकारे आपण बारीक करू करू निरगुळी 2 किलो घ्यायचं. अशा प्रकारे 2 किलो सगळे म्हणजे 10 रंगाचा पाला, जे म्हणजे शेतकरी असं जनावर खाणार नाही असं पाला घ्यायचा. निरगुळी, कडुलिंब, सीताफळाचा पाला, पपईचा पाला, अजून उलटा लावण, बेसरम, अजून त्याला काय म्हणतात कधी, अजून गुळवेल, असे अशा प्रकारे 10 रंगाचा पाला घेऊन त्याला बारीक करायचं आणि 5 लिटर गोमित्र घेऊन त्याच्यात टाकायचं. करंजा आणि 200 लिटरच्या ड्राममध्ये त्याला 21 दिवस मूळ घालायचं, म्हणजे जेणेकरून योग्य प्रकारे अशा योग्यरित्या दसपर्णी आपल्याला फवारणीसाठी उपयोगी पडतात.